खोटं कधी ना कधी उघडकीस येतच. आपण म्हणतो ना खोट्याच्या कपाळी गोटा. आता या खोट्याच्या कपाळी गोटा नेमका कोणी आणलाय, कोणी त्याला रक्तबंबाळ केलंय, कोण अगदी तोंडावर आपटलंय ते आपण आज बघणार आहोत. वाडा तालुक्यामध्ये अनधिकृत बांधकामांना अक्षरशः पेव फुटलेला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामं सुरू आहेत. मतलब कोणी बोलायला तयार नाही, कोणी तक्रार करायला जावत नाही, कारण हे अनधिकृत बांधकाम करणारे हे मुजोर असतात, मस्तवाल असतात, शासकीय अधिकारी त्यांच्या खिचामध्ये असतात आणि त्याच्यामुळं सामान्य माणसं गप्प असतात. मतलब एक सामान्य माणसानी काय करून दाखवलंय त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. वाडा तालुक्यातील नेहरुळी या गावामध्ये अगदी नाक्यावरच रंजन पाटील या चिटर माणसाने कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून, बोगस कागदपत्र तयार करून, खोटी प्रतिज्ञापत्र करून एक बिल्डिंग बांधली. ही बिल्डिंग आदिवासींची घरं पाडून त्या जागेवर आहे असं दाखवून त्यांनी गार्डन आणि पार्किंगच्या जागेमध्ये ही इमारत बांधली. आपलं कोण काय वाकडं करतो, आपण अख्खी एमएससीबी लुटली. म्हणजे खरं तर हा एमएससीबीचा कर्मचारी, तिथे तो खरं तर दलाल म्हणून काम करायचा. एमएससीबीचा ही दलाली करताना त्यांनी अमाप पैसा कमावला. मुंबईवाले असतील, शेतकरी असतील, हे सगळ्यांना लुटलं आणि त्या लुटमार केलेल्या पैशातून त्याने हा पापाचा घडा स्वतःच्या हाताने भरला होता. नेहरूच्या नाक्यावर त्यांनी दिवाखात बिल्डिंग बांधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कधी ना कधी कोण ना कोण भेटतोच. तसंच तिथे अबीढर जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहिलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी गद्दारी केली. शिवसेनेकडून पैसे घेतले आणि राष्ट्रवादीकडून पैसे घेतले, भाजपकडून पैसे घेतले आणि मदत मात्र राष्ट्रवादीला केली. त्यावेळेस त्याला उमेदवाराने सांगितलं होतं की हे पैसे तुला पचू देणार नाहीत, तुला हिशोब द्यावा लागेल, तुला पश्चाताप करावा लागेल. शेवटी 2 वर्षानंतर त्याच्या पापाचा घडा भरला आणि साधी सामान्य माणसं रंजन पाटील या बिल्डर विरुद्धची लढाई जिंकली. आज निकाल हातामध्ये आहे आणि ह्या निकालामध्ये त्यांनी बांधलेली बिल्डिंग पाडण्याचा आदेश आहे. त्याच्याविरुद्ध लोक कोण लढत होती बघा, लक्ष्मण गंगाराम सवर, मधुकर गंगाराम सवर, भीमाबाई गोविंद दिवा, चंद्रकांत पाडवी, रामचंद्र काळे, दत्तात्र्य चव्हाण, हरिभाऊ सोदावणे, पद्माकर पाटील, ही 7 लोक म्हणजे गरीब घरातले लोक आहेत. म्हणजे अक्षरशः त्याला केस लढायलाही पैसे नव्हते अशी परिस्थिती होती. वर्षानुवर्ष तारखा चालल्या, शेवटी निकाल लागला आणि त्या निकालामध्ये ही सामान्य माणसं जिंकली. म्हणजे रंजन पाटीलला वाटत होतं माझी खोटेशाही चालून जाईल, मी काहीही करेन आणि लोक माझं ऐकतील. आणि म्हणून ग्रामपंचायतीला हाताशी धरून त्याने नेहरूच्या नाक्यावर जी बिल्डिंग बांधली ती गार्डन आणि पार्किंगमध्ये बांधलेली आहे असं हे आदिवासी ठासून सांगत होते. शेवटी निकाल तोच लागलाय. मात्र हे सगळं करताना रंजन पाटीलने हे सगळं त्याच्या बायकोच्या नावावर केलंय. त्याच्या बायकोच्या नावावर त्यांनी खोटी प्रतिज्ञापत्र बनवली, खोटी कागदपत्र बनवली आणि ह्या सगळ्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी ही बिल्डिंग पार्किंग आणि गार्डनमध्ये बांधली होती. दाखवलेली जागा एक आहे, बांधलेली इमारत वेगळीच आहे आणि म्हणून त्यांनी जो पराक्रम केला होता तो सामान्य माणसांनी उघडकीस आणला. आता माझ्या हातात एक प्रतिज्ञापत्र आहे त्याच्या पत्नीचं. हे प्रतिज्ञापत्र काय म्हणते बघा, त्यांनी 14 मार्च 2013 हे प्रतिज्ञापत्र केलं एनए ऑर्डर घेताना. जमीन बिनशेती करताना जे प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं ते त्यांनी बायकोच्या नावावर दिलं. माझी बायको बिल्डर आहे असं दाखवून बायकोच्या नावाने ती बिल्डिंग बांधली आणि शेवटी आता बायकोसह स्वतःही जेलमध्ये जाईल अशी स्वतःची स्वतःनी व्यवस्था केली. म्हणजे खाल्लेला पापाचा हरामाचा पैसा कसा पचत नाही याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता या प्रतिज्ञापत्रामध्ये काय म्हणते ती बघा, मी सौ रोशनी रंजन पाटील वय वर्ष 38 राहणार वाडा तालुका वाडा जिल्हा ठाणे, कारण त्यावेळेस ठाणे जिल्हा होता, सत्य प्रतिज्ञापत्रावर लिहून देते की मी वरील ठिकाणी राहत असून माझी मौजे नेहरुळी तालुका वाडा जिल्हा ठाणे येथे गट नंबर 71 ही जमीन असून ती मी बिनशेती परवानगी निवासी वाणिज्य वापराकरता अर्ज केलेला आहे. तरी मला बिनशेती परवानगी मिळाल्यावर जागेवर असलेले सर्व बांधकाम, त्या जागेवर जी बांधकाम होती खरं तर ती घरकुलं होती. आदिवासींची घरकुलं तोडता येतात का हे त्यालाही माहीत होतं, पण आपलं कोण काय वाकडं करतो, आपलं कोण नडणार. मतलब निवडणुकीमध्ये खाल्लेला पैसा हा कुणालाच पचलेला नाही, तसा तो यालाही पचला नाही.
त्यांनी सांगितलंय की परवानगी मिळाल्यावर सर्व बांधकाम मी स्वतःच्या खर्चाने डिमॉलिश करून देईन, ते माझ्यावर बंधनकारक आहे, तरी मला बिनशर्ती परवानगी मिळावी. हे सत्य प्रतिज्ञापत्र आपल्या कार्यालयामध्ये सादर करत आहे. वरील सर्व माहिती माझ्या माहितीप्रमाणे व समजुतीप्रमाणे खरी आहे. याच्यातून चूक आढळल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस मी बाध्य राहीन. आता त्याच्यामध्ये त्यांनी साक्षीदार लिहिले रंजन रघुनाथ पाटील आणि रोशनी रंजन पाटील. मी बायकोला स्वतःच साक्षी आहे की इथे असलेली घरं आम्ही पाडून टाकू, खरं तर घरकुल पाडता येत नाही. मग त्यांनी पाडण्याचं प्रतिज्ञापत्र दिलं. आता तात्काळ जी ऑर्डर आलेली आहे त्या ऑर्डरनुसार ती इमारत पाडली पाहिजे. रंजन पाटील आणि त्याच्या बायकोवर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि खोटी कागदपत्र हेराफेरी केली म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी आता गावकऱ्यांनीच मागणी केली. एकूण 7 गावकरी आहेत आणि ह्या 7 लोकांनी त्याला अटक करावी, त्याला गुन्हा नव्हतो अशी मागणी केली. आता माझ्याकडे निकालाची कॉपी आहे. अप्पर जिल्हाधिकारी पालघर यांचं न्यायालय, त्यांनी जी ऑर्डर केलेली आहे त्या ऑर्डरमध्ये लक्ष्मण गंगाराम सवर व इतर 7 राहणार नेहरोळी विरुद्ध रोशनी रंजन पाटील व इतर 5 नेहरोळी तालुका वाडा. आता बघा, रोशनी रंजन पाटील आणि इतर 5 लोक आहेत यांच्या विरुद्ध लक्ष्मण गंगा सवर यांनी तक्रार दाखल केली होती आणि त्याच्यामध्ये खालीलप्रमाणे उल्लेख होता. श्री लक्ष्मण सवर व 7 यांची घर 71 व 72 या जमिनीवर असून गट नंबर 71 72 असून रंजन रघुनाथ पाटील व त्यांची पत्नी रोशनी रंजन पाटील यांनी गट क्रमांक 71 72 73 या जमिनीवर इमारत बांधली असून ती इमारत कागदोपत्री हरकतदार यांच्या जागेवर दाखवलेली आहे. सदर जमीन असलेली घर ही हरकतदार यांची असून ती नवीन बांधकाम करण्यापर्यंत तोडून टाकू असं प्रतिज्ञापत्र दिलं होतं, परंतु तसं न केलेलं रोशनी रंजन पाटील यांनी इमारत जी दाखवलेली कागदोपत्री दाखवली ती प्रत्यक्षात पार्किंग आणि गार्डनच्या सोडलेल्या जागेवर बांधलेली असल्याने शासनाने हरकतदार यांची फसवणूक केल्याचं गुन्हे त्याच्यावर दाखल करावेत वगैरे त्यांनी सगळं लिहिले. आणि त्याच्यासाठी तहसीलदार वाडा, उपअधीक्षक भूमी अभिलेख वाडा आणि सहाय्यक संचालक रचनाकार पालघर यांच्याकडून अहवाल मागितले होते न्यायालयाने. आणि त्याच्यामध्ये त्यांनी निष्कर्ष काढलाय की हरकतदार यांनी दाखल केलेली तक्रार अर्ज तोंडी युक्तिवाद त्यासोबतची कागदपत्र व जमीन मालक यांनी दाखल केलेला लेखी तोंडी युक्तिवाद त्याबाबतची सगळी कागदपत्र अवलोकन करता मी पुढील प्रमाणे आदेश देत आहे. विशेष म्हणजे खोटं इथे असतं, म्हणजे रंजन पाटील यांनी मोठमोठे वकील दिले होते आणि तक्रारदार जे होते ते आदिवासी लोक होती, रोजंदारीवर जाणारी लोक होती, यांनी कुठलाही वकील दिलेला नव्हता. त्यांनी त्यांची बाजू स्वतःच मांडली आणि स्वतःच बाजू मांडून तर खरी बाजू असली तर लोक कशी जिंकतात, सामान्य माणूस कशी लढाई लढतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे सामान्य माणसाने घाबरून जाऊ नये. हे जे धनाढ्य आहेत, बलाढ्य आहेत, बिल्डर आहेत, हे जर खोटं असेल तर तोंड घशी कधी ना कधी पडतात. सगळ्याच यंत्रणा काही भ्रष्ट नसतात आणि सगळ्यांनाच काही विकत घेता येत नाही आणि त्याच्यामुळं असे निर्णय नक्की लागतात. आता या अहवालामध्ये काय लिहिलंय, गट नंबर 71 72 73 मध्ये बिनशेती परवानगी देण्याच्या पूर्वीपासून जागेवर अर्जदारांची घरं होती. तहसीलदार वाडा यांनी जो 10/7/2019 अहवाल लिहिलाय तो पुढील प्रमाणे, अप्पर जिल्हाधिकारी ठाणे मुख्यालय जव्हार यांचा 6/10/13 रोजीच्या बिनशेती अर्जातील शर्त क्रमांक 3 प्रमाणे विकासाने बांधकाम करण्यापूर्वी रेखांकनातील रस्ते त्याचे गटारास्त वाहतुकीस योग्य होतील अशा पक्क्या स्वरूपात बांधलेले नाहीत, म्हणजे नियमांचं उल्लंघन केलंय. आदेशातील शर्त क्रमांक 4 प्रमाणे जागेवर इमारत 1 व 2 मध्ये मंजुरीच्या आदेशा शिफारशीप्रमाणे बांधकाम केलेलं दिसत नाही, त्यामुळे आदेशातील शिफारपत्रातील अटी व शर्तींचा भंग झालेला, म्हणजे तहसीलदारांचा अहवाल स्पष्ट होता की शर्तींचा भंग झालेला. प्रत्यक्ष जागेवर गट नंबर 71 72 73 मध्ये बिल्डिंगचे बांधकाम असून पाठीमागे घरं असल्याचे दिसून आले. पाठीमागे असलेली घरे व घरामागील जागा ही गट नंबर 71 72 73 त्याच्यामधलीच आहे असं मोजणी नकाशावरून दिसून येत आहे. तक्रारदार यांच्या अर्जाप्रमाणे सदर बांधकाम हे पार्किंग आणि गार्डनसाठी सोडलेल्या जागेवर करण्यात आलेलं आहे. त्या कामी उप अधीक्षक भूमी अभिलेख व नगररचनाकार यांच्याकडून मोजणी होणं आवश्यक आहे. मग मोजणीला पाठवलं, मोजणीवाले काय सांगतायत, संबंधित जमीन मालक विकासकाने अस्तित्वात बांधकामाची एकही बांधकाम निष्कर्षित न करता ती बांधकामे तशीच अस्तित्वात ठेवून 2 नवीन इमारती या मंजूर नकाशातील पार्किंग एरियामध्ये बांधल्याचे निदर्शनास आले. आता हे तहसीलदारांनी सांगितलं, आता भूमी अभिलेखही सांगतात, म्हणजे मंजूर नकाशानुसार या पार्किंग एरियाचा वापर वाहने उभी करण्यासाठी अपेक्षित असताना
त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम अनुज्ञेय नसताना मंजूर नकाशानुसार रस्त्याच्या मध्यापासून 40 मीटर इमारत रेषा सोडून त्यानंतर बांधकाम प्रस्तावित होतं. म्हणजे रस्त्यापासून 40 मीटर सोडायचं होतं. विकासकाने केलेले बांधकाम हे रस्त्याच्या मध्यापासून सोडायच्या इमारत रेषेच्या आतमध्ये मोडते. हे नुसतं गार्डन आणि पार्किंग नाही, तर रस्त्यापासून 40 मीटर जागा सोडायची असते. ती जागा न सोडता त्याच्या आतमध्येही बांधकाम केले, त्यामुळे ते संपूर्णतः अनधिकृत ठरत आहे. या अनधिकृत बांधकामापैकी काही बांधकाम हे खुल्या जागेत देखील केले, म्हणजे ओपन स्पेस जी आहे तिथे सुद्धा केलेलं आहे. म्हणजे पूर्ण बिल्डिंग ही अनधिकृत जागेत आहे. आता हा अहवाल दिल्यानंतर पंचनामा, मोजणी, जाबजबाब सगळं झाले आणि त्याच्यानंतर ते म्हणतायत की 6/10/2013 रोजीच्या आदेशातील शिफारस पत्रातील अटी व शर्तीचा विकासकाने भंग केला असल्याचे दिसून येते. यास्तव मौजे नोहे नेरोळी तालुका वाडा जिल्हा पालघर येथील गट क्रमांक 71-72-73 या जागेवरील बांधकाम हे पूर्णपणे अनधिकृत असल्याची बाब स्वयंस्पष्ट होत असल्याने उपविभागीय अधिकारी वाडा यांनी सदर अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या अनुषंगाने पुढील उचित कारवाई करावी या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे. म्हणजे प्रांत अधिकाऱ्यांनी हे बांधकाम तात्काळ पाडून टाकावं असं अप्पर जिल्हाधिकारी पालघर जे न्याय देणारे अधिकारी होते दिलीप गुट्टे यांनी हा अत्यंत पारदर्शकपणे आणि चांगल्या प्रकारे कागदपत्रांची छाननी करून हा निकाल दिलेला आहे. त्या आदेशामध्ये काय म्हणतात ते बघा. हरकतदार यांची हरकत मान्य करण्यात येतो, म्हणजे तक्रारदार साथ होते त्यांची हरकत मान्य केले. मौजे नेहरुळी तालुका वाडा जिल्हा पालघर येथील गट क्रमांक 71-73 जागेवरील बांधकाम हे पूर्ण अनधिकृत ठरत असल्याने बांधकाम परवानगी रद्द करण्यात येत आहे. 2013 जी बांधकाम परवानगी दिली ती ह्या रंजन पाटील आणि त्याच्या पत्नीने फसवून घेतली होती, शासनाची दिशाभूल करून घेतली होती, खोटी कागदपत्र देऊन केली होती, ते आता सिद्ध झालंय आणि म्हणून ती बांधकाम परवानगी आता रद्द झाली. पुढे लिहितात उपविभागीय अधिकारी वाडा म्हणजे प्रांतानी सदर जागेतील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या अनुषंगाने नियमानुसार पुढील आवश्यक कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल इकडील कार्यालयास सादर करावा. आता हे अप्पर जिल्हा अधिकारी आहेत, त्यांच्याकडे ही केस चालत होती 2013 पासून आतापर्यंत सगळे कागदपत्र बघितले आणि त्याच्यानंतर जो निकाल दिला तो रंजन पाटील यांच्या विरोधात गेलेला. म्हणजे आतापर्यंत इतिहास होता की बिल्डरांच्या बाजूने निकाल लागतो, इथे मात्र सामान्य माणसांच्या बाजूने निकाल लागलेला आहे. आणि इथे आता ही बिल्डिंग कोणीही वाचू शकत नाही, म्हणजे पुन्हा अपिलात जाईल, पुन्हा काही खेळ करेल, पुन्हा पैशांचा पाऊस पडेल. आता ह्या सगळ्या गोष्टी जरी केल्या तरी आता जी कागदपत्र आहेत, जी जागेवर वस्तुस्थिती आहे, त्या वस्तुस्थितीनुसार या इमारतीला आता कोणीही वाचवू शकत नाही. आणि रंजन पाटीलनी केलेला जे पाप होतं तो पापाचा घडा आता भरलेला आहे. म्हणजे खाल्लेला पैसा कसा बाहेर निघतो याचं हे उत्तम उदाहरण आहे.